Hello students, today we will learn a new rhyme, bits of paper. तर मुलांना घरी आपला कचरा पडलेला असतो, कागद पडलेले असतात, तर चांगलं दिसतं का? घर आपलं छान दिसतं का? नाही. पाहुण्यानंतर काय म्हणणार? किती कचरा होता. तर प्रत्येकानं आपला कचरा, आपले कागद असतील ती डस्टबिनमध्ये उचलून टाकायचे आहे. घर नीट नेटकं स्वच्छ ठेवलं पाहिजे, म्हणजे आपला मन पण आनंदी राहतं, आपल्याला समाधान वाटतं आपलं घर स्वच्छ असल्यावर. आणि कागद कुठलाही कचरा आपला पडला की लगेच उचलायचं आणि डस्टबिनमध्ये टाकायचं. याच्यावरच आधारित एक आहे ड्रॉइंग म्हणायचे आहे बिट्स ऑफ पेपर. चला तर म्हणूया बिट्स ऑफ पेपर राईट. Bits of paper lying on the floor. Make the place untidy. Pick them up. One second, okay? Bits of paper lying on the floor. Make the place untidy. Pick them up. अशा प्रकारे आपण बिट्स ऑफ पेपर राईम म्हणायची आहे.